या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल अभिषेक लंच होम मालवणी जेवण साई कृपा मार्कंडी चिपळूण. عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم صدق الله العظيم الحمد لله सर्व शक्तिमान अल्लाच्या पवित्र नावाने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. बंधुमानो, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचं काम गेल्या 4 वर्षापासून पूर्वी मी घेतलं कोकणामध्ये, आणि सर्व शक्तिमान अल्लाच्या कृपेने आज फार मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये काम सुरू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण चिपळूण तालुक्याला एक तालुका अध्यक्ष, एक तरुण धडाडीचे होतकरू इसाबाई यांना या ठिकाणी आपण त्यांना पदग्रहण आपल्या सर्वांच्या उपस्थित त्यांना करणार आहोत. तत्पूर्वी आप सबों को मैं खुशामदीद कहता हूँ. भाइयों, छत्रपति शिवाजी महाराज जो थे, अब कुछ लोग कहते हैं कि मुसलमानों के दुश्मन थे, और हमारे कौम के भी कुछ ऐसे लोग हैं कि जो जिनकी सोच ऐसी है कि वो हमारे खिलाफ़ थे. अगर हमारे खिलाफ़ होते तो एक ही मिसाल, आप प्रोग्राम शुरू होने से पहले मैं आपको देता हूँ कि एक ही मिसाल, 40,000 की फौज, देखिए 40,000 की फौज है, 400 नहीं है, 40 नहीं है, 40,000 की फौज, इसका कमांडर कौन था, किसके कब्जे में थी, कि नाही चुकलं. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मग कोणत्याही आमच्या समाजवादी या संस्थेमधील एकही माणसावर केस पडता कामा नये याचा पहिला विचार करा. कारण 4-4 वर्ष जर तो माणूस त्या खेपा मारत राहिला तर त्याचं आयुष्य आणि व्यवसाय संपूर्ण बदलून जातं आणि आयुष्य कुठेतरी उद्ध्वस्त होतं. शासन हे आमचं आहे, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आणि लोकशाहीमध्ये जनता ही राजा आहे. त्याच्यामुळे जे प्रशासन आहे त्याला आम्ही कशा पद्धतीने वागवू शकतो, कशा पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो याच्यावर जास्त विचार करण्याची गरज आहे. एक छोटासा फक्त एक हे दाखव सांगतो माझ्याबरोबर घडलेला. मी भादुरशेख नाक्यात उभो होतो, माझी मारुती उभी होती, मला वडापाव घ्यायचा होता, आणि तिकडून कोणतरी मंत्री येत होते, मला सांगितलं गाडी बाजूला करा. अरे म्हटलं बाबा मी कोण आहे, मी या देशाचा नागरिक आहे, मी राजा आहे, तो येणारा माझा सेवक आहे, आणि त्याच्यासाठी माझी गाडी का बाजूला करताय, मी गाडी बाजू करणार नाही, केस टाकायची असेल तर टाका, तो माझा सेवक आहे, पाहिजे तर तुम्ही त्यांना विचारून या. आणि ज्यावेळी माझा वडापाव वगैरे जे काय घ्यायचं होतं ते मी घेतलं, गाडी स्टार्ट केली आणि निघून गेलं, ते सगळी पोलीस यंत्रणा बघत राहिली. पण वस्तुस्थिती ज्यापर्यंत आम्हाला कळत नाही की आम्ही या देशाचे राजा आहोत हे प्रत्येक माणसाच्या मनात जोपर्यंत बिंबवत नाही, आणि अशा सामाजिक संघटना त्या माणसाच्या मनामध्ये जी हे देत नाही,
तोपर्यंत पैशाच्या जीवावर निवडून आलेले समस्त राजकारणी तुम्हाला पायाखाली ठेवणार आहेत. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आम्ही कोण याचं आत्मपरीक्षण जर का आम्ही केलं आणि अशा संस्थेच्या माध्यमातून संस्था तयार करून गोंधळ करण्यापेक्षा त्या माणसाचा पोठा पाण्याचा प्रश्न मार्गी लावत असताना सत्याच्या मार्गाने आलेले सगळे आक्रमण परतवून लावणं हीच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली. धन्यवाद. पण माझं काय कोणाशी फारसा संपर्क आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे आपण सर्वधर्म समभाव वगैरे या सगळ्या गोष्टी बोलत असतो. आपण प्रत्येक कुठल्याही स्टेजवरती जातो त्या शब्दाचा आम्ही आमच्या पद्धतीने अर्थ लावतो, त्याचा गैरफायदा घेतो. आपण बघतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती कुठल्या पद्धतीच्या गोष्टी ह्या एका शब्दावर चालतात. चळवळ म्हणून आम्ही जे काही काम करतो त्या चळवळीचे बरेचसे लोक इथे आहेत, त्यांना एक फार स्वच्छ आणि एक साधा अर्थ त्याने घेतलेला आहे की तुम्ही माझे भाऊ आहात. विषय संपला. आणि जोपर्यंत मला वाटतं तो भाव जो आहे आपल्या मनामध्ये रुजत नाही, ती भावना आपल्या मनामध्ये कायम वाढत नाही. आमची भावना वाढते, कोणतरी येतो त्याच्यावरती ते छाटून टाकतो आणि ही प्रोसेस आपली कायम गेली 350 वर्ष चालू आहे. आम्ही कायम एकत्र येण्याचा प्रयत्न करतो. आमची छाटणी केली जाते, आमच्या विचारांची छाटणी होते. आणि म्हणून मराठे गेले मराठा सेवा संघ प्रणित जी संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघाला 28 वर्ष झाली. त्यांचा विचारच हा होता की सर्वांनी एकत्र येऊ. जो या भूमीमधला आहे तो प्रत्येक जण, ज्याला आपण सन ऑफ सॉइल म्हणतो, तो प्रत्येक जण ह्या देशाचा मालक आहे आणि त्या प्रत्येक काम करत आहे. मराठा सेवा संघ अंतर्गत ह्या सगळ्या संघटना आहेत, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड. माझे मित्र मुजफ्फरभाई हे सतत शिवाजी महाराजांबद्दल इतके चांगले बोलतात की आम्ही त्यांचे फॅन आहोतच, पण त्यांची खूप आम्ही कदर करतो. कारण आज त्यांच्याकडे एवढा अभ्यास आहे की तुम्ही आम्ही म्हणतो तुम्ही या तुमच्या मुस्लिम बांधवांना अभ्यास का सांगत नाही, त्यांना शिकवण्याची गरजच आहे. पण ते शिकतील, पण पुढे त्यांचं काय चालत होतं की कोण माणूस त्यांना मिळत नव्हता. परंतु एक शहराध्यक्ष गुलभाई शाह मिळाले, त्याच्याबरोबर इस्ताकबाई मिळाले, त्यामुळे आज हे काम खरोखर चांगल्या पद्धतीने पुढे चालेल असे मी आशा व्यक्त करतो. आणि दोघांनाही शुभेच्छा देतो. इसाकबाई आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही काळजी करू नका. गुलमद शाह आम्ही तुमच्या बरोबर आहोत, शहरात काही मदत लागली आम्ही तुमच्याबरोबर फिरणार, काही काळजी. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण गल्लोगोळी लोकांना देऊया. एवढा आदर म्हणजे असा प्रत्येक स्त्रीचा प्रत्येक व्यक्तीने हा केला पाहिजे. आता पाहिलं तर कोणी ना कोणता ना कोणता पक्ष येतो, त्या पक्षातला कोणता ना कोणता कार्यकर्ता स्त्रीचा हा फक्त अपमानच करतो. ते आपण बघितलं, एक गेला की त्याच्या पाठोपाठ दुसरे येत असतात. शिवरायांनी काय हे शिकलं नव्हतं की तुम्ही स्त्रियांचा अपमान करा, स्त्रियांना आदर करा म्हणून सांगितलं. पण ते समाजात आता होत नाही. आता समाज जागरूक झाला, सगळ्यांना समजतं, सर्वांना समजतं की बाबा आपण हे केलं नाही पाहिजे, तरी पण ते होत आहे. पण ही जागरूकता जर आपण चांगल्या पद्धतीनं आणि प्रत्येक माणसानं जर आपल्यामध्ये आई बहीण आपली बहीण आई ह्या दृष्टीने जर पाहिलं तर समाज नक्कीच सुधारेल असं मला वाटतं. त्याचबरोबर आज मुजफ्फरभाई सैद खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबर नमाज पढू शकू हा कन्सेप्ट आमच्या पूर्वजाने घेतला आणि धर्मांतर झालंय. इस्लामच्या नावाने जर कोण घडं पडत असेल त्याला माझ्याकडे पाठवा, आमच्याकडे सक्षम उत्तर आहे त्याला. आम्हाला दोष देऊ नका. आणि आज तुम्ही सांगताय घर वापसी, परत या, येतो आम्ही तुमच्या घरात. आम्हाला ठेवणार कुठे ते दाखवा, आमचं स्टेटस काय असणार ते दाखवा, की पुन्हा आम्हाला तुम्ही तुझ्या गावाच्या बाहेर वेशीच्या बाहेर टाकणार आहात ते सांगा. सभी का खून शामिल आहे स्वतन की मिट्टी में, हम सभी का खून शामिल आहे स्वतन की मिट्टी में, ये भारत किसी के बाप की जागीर नहीं है. तर बांधवांनो अभ्यास असायला पाहिजे. आणि आमच्यासारखे काही लोक चळवळ चालवतात त्यांना तुमची साथ अपेक्षित आहे. एक लक्षात घ्या, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ठरवलंय दंगामुक्त महाराष्ट्र, कुठेही जातीय दंगल होता कामा नाही. आणि आम्ही कोण आहोत, आम्ही सिंधू निवासी आहोत, मूळ निवासी, या मातीतून जन्माला आलेलो. आमचा DNA खैबर खिंडीतून आलेला नाही, आमचा DNA
बघा चेक कराडीने आमचे बांधव बसलेले आहेत. सिंधू सिंधू नदी मोहनजोदडो हडप्पा अर्धा पाकिस्तानात गेला होता तुकडा पडला म्हणून. तर हे सगळं वास्तववादी आहे. तुम्ही आणि मी आणि आमच्या सगळ्या भगिनी आमचे हे बंधू आपण या मातीतले आहोत. आपला DNA सगळ्यांचा एक आहे. फक्त काय झालं यांच्या जुलमी ह्या सगळ्या कारभारामुळे आमच्या पूर्वजाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि मग ज्या ज्या वेळेला एक मोगलांचं राज्य होतं त्यावेळेला त्यांचे पाईक त्यांचे मांडलिक कोण जे आज सांगतायत ना त्यांना पाकिस्तानात पाठवायला पाहिजे तेच होते मांडलिक त्यांचे. आम्ही नव्हतो. आम्ही शिवाजी महाराजांबरोबर होतो. एक लक्षात घ्या रायगड राजधानी आहे आपली. किती लोक आपण गेलात तिथे आणि केव्हा गेलात तर बघा रायगडच्या पायथ्याशी मदारी मेहतरची कबर आहे आज पण अस्तित्वात आहे. एक लक्षात घ्या आणि त्या ती कबर आज पडण्याच्या अवस्थेत आहे. गेल्या वर्षी आपण गेलो होतो ना त्या कबरीचं सुद्धा आम्ही जतन करण्याचं विळा उचललेला आहे की जतन करणार आम्ही. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला इथले पुरावे नष्ट करायचे. पुरावे नष्ट केले की आमचा इतिहास नष्ट झाला हो. तर त्यामुळे आपण जागरूकतेने ह्या ज्या चळवळी चाललेल्या आहेत त्याचा हिस्सा बना. त्याचा सामील बनव. आम्ही आमच्या लेखणीचे फटकारे आम्ही हातोडे मारतोय. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पाळता घालतोय. जागोजागी जाऊन आम्ही लोकांना सांगतोय आमचं गले मेलो अभियान. लोकांनी उत्स्फूर्तपणे सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू दे तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक वेळ आपल्याला संभाजी ब्रिगेडचा आपण ब्रिगेडमार्फत कार्यक्रम घेतला होता. संभाजी महाराजांची जयंती ते जे ग्रस्त आले होते व्याख्यान द्यायला 15 वर्ष अशा एका हिंदुत्ववादी संघटनेमध्ये त्या व्यक्तीने काम केलेलं की नुसता मुसलमान दिसला ना की त्याचं रक्त उसळायचं. तीच व्यक्ती आज महाराष्ट्रभर व्याख्यान देत फिरते. आणि ज्या वेळेला रेस्ट हाऊसमध्ये त्यांचं माझं बोलणं झालं 2 तास ते आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीला बोलले की मुझफ्फरभाई हे नाव ऐकलं होतं मी साहित्यिक म्हणून पण आज प्रत्यक्ष ज्या वेळेला त्यांचं माझं 2 तास संभाषण झालं त्याला मला कळलं की मुसलमान कसा असतो. त्याचप्रमाणे कोकण प्रदेश उपाध्यक्ष नाव एकच आहे आमचं दोघांचं मी सय्यद आहे आणि हे मुझफ्फर मुल्लाजी आहेत हे कोकण प्रदेश अध्यक्ष आहेत. ते इसाबाईचं सन्मान आणि सत्कार करतात.